एक दिवस मला वाटतं 80च्या दशकामध्ये लघु कालावधी दर आयला आणि आल्यानंतर त्यांचा एकदा दुपारी मला फोन आला, कुठे आहेस तू? म्हणलं घरी. ताबडतोब घरी जाणं. म्हटलं काय झालं? तू घरी तर जा बघ, तिथं दोन माणसं आली आहेत, मी आज घरी नाही. आणि म्हणून त्यांना मला येऊपर्यंत त्यांच्याशी चर्चा करायला कोणतरी माणूस पाहिजे आणि मला असं वाटतं की तू त्यांच्याशी चर्चा करा. एक तीन चार तास मला लागतील यायला, म्हणून मी गेलो. तर तिथं मला दोन माणसं दिसली की ज्याच्यामुळे माझ्या अंगावर काटा. पहिले होते दया पवार आणि दुसरे होते हरिण. आता ह्या माणसासमोर काय बोलणार? तुमच्यात मी किती काय गप्पा मारेन, भेट मारेन, तुम्हाला वाटतं सर तुझ्यासर फार वाचतो. तसं नसतं ते. आपली अक्कल एक समोरचा माणूस जर असेल ना ताकदी बौद्धिक ताकदीचं, मग आपल्या आपली ताकद असणार. मग आता काय बोलावं याच्यासमोर? पण असंच गप्पा मारत बसलो वगैरे. पण सर मला एक फोड आहे, कारण हिरमने आता सांगितलं की बाबा 18,000 व्याख्यानं झाली त्यांची आणि हे सगळं साहित्य आणि हे सगळं आपण बघतोय त्यांचं. पण मला असं वाटतं की म्हणजे सवय आहे माझी ही फोड म्हणण्यापेक्षा की तो माणूस जर आपण जर त्या माणसाच्या सहवासात असो तर आपल्याला तो माणूस कसा वाटला नाही. माणूस म्हणून ना, साहित्यिक म्हणून, विचारवंत म्हणून, हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच त्याच्यामुळे आपण अस्वस्थ झाले. फार दुर्मिळ माणसं आहे. माझ्या वर्षात अशी तीन माणसं आहेत की गोविंद पानसरेन, नरेंद्र दाभोळकर आणि हरिभाऊ, ही ज्यांची मांडणी आत्तापर्यंत जर ते बोलायला सुरुवात केली त्यांनी अनेक व्याख्यानं मी त्यांची ऐकली, अनेक कार्यक्रम आयोजित केले. पण ही तीन माणसांचं तुम्ही व्याख्यान ऐका आजही की ते एकदा मुद्दा मांडल्यानंतर त्याचा गेट ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस तुमचा त्यांना आपल्याला प्रश्नच पडत नाही की आता आपण काय विचार. इतकं स्पष्टपणे स्वच्छपणे ते मुद्दे मांडणारी माणसं. पण नरके सरांची त्याच्यात एक गोष्ट काय होती की ते प्रूफ द्यायचे प्रत्येक गोष्टीला कुठल्या आधार असल्याचे ते बोलत नव्हते. किती किती सांगावं सर त्यांनी, तर ते कुठल्या पुस्तकात आहे आणि कितला कोणत्या पानावर कोणता चॅप्टर आहे हे सुद्धा सांगायचे. त्याच्यामुळे मी फार असं काय बोलावं त्याचं याच्यासमोर. पण मी तुम्हाला सांगितलं होतं सर, मी आपलं सर जेवतो जेवतो त्यांना म्हटलं, चार तास मी त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे सर मला तुमचं आडनाव काय आवडत आवडत नाही. मी काय मला तू भरून काय घेत? तर ते काय म्हटले, आणि मी कोणतंही नाव टाकलं ना मी ज्या पुण्यात राहतो ना ते याच नावाने मला नको ओळखत असंच म्हणतात. मला त्याच्यामुळे मला नाव वाचायची काही गरज नाही, जे मी आहे ते आहे. आणि मग त्यावेळेस मी आम्ही निघालो तर म्हटलं आता हे दोन माणसं दिग्गज माणसं त्यावेळेस दया पवारांचं नुकतंच बनवतं आलेलो. त्यांनी मराठी साहित्यात किती बसस्था बसवली आपल्या सगळ्यांना माहिती त्यांनी वाचलं त्याला. तर म्हटलं सर मला फोटो काढायचा तुमच्याबरोबर. तर ते काय म्हटले, अरे उद्या तू फोटो दाखवशील, तुझ्या शेजारी कोण आहे तर तू काय सांगशील? परत नाव सांगशील तू? नरकेचं नाव सांगशील? मी म्हणलं नाही तसं नाही सर, मी हरिभाऊ नाव सांगेल, हरीचं नाव सांगेल, मला काय अडचण. तर अशी ही माणसं तसे वैयक्तिक ते फार हैराण, ते फार असे खूप सजवळ प्रामाणिक निखळ आनंद घेणारे असे ते होते. जो सहवास आपल्याला मिळत नाही अशा, तर अशा माणसं असे माणसं आज आपल्याला राहिले. तसं ताईंनी सांगितलं की आपल्याला घरात त्या अर्थानं जर श्रद्धांजली व्हायची असेल तर त्याचा विचार आपल्याला पुढे घ्यावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.